तो पाण्याला काय घाबरतोस? तेव्हा लेखकाच्या मुलाचा चेहरा कराने दिसू लागला आणि तो म्हणाला की खडक वासल्याच्या स्वच्छ पाण्यात घेऊन चला मला आणि करा ना उलटी. बाबा मी घाबरतो आहे ते ह्या घाणेरड्या पाण्याला. मी पाण्यात पडायला घाबरत नाही कारण मला पोहता येतं, परंतु मी घाबरतो आहे ते ह्या घाण पाण्यात. आणि मग जी लेखकाची नजर सूर्याचं सुंदर प्रतिबिंब पाण्यात बघत होत, सौंदर्यानं हळत होत, आणि मग लेखकाच्या लक्षात आलं की अरे आपल्या पिढीमध्ये जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण केवढं निसर्ग सौंदर्य अनुभवलं आहे आणि आजच्या या पिढीत काय अनुभवतो आहे. तर मग लेखकांनी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरुवात केली आणि त्याने पाहिलं, लेखकांनी पाहिलं की अरे सगळीकडे कचरा पडलेला होता काठावर, अमर्याद वाढलेली वनस्पती, प्लास्टिकच्या पिशव्या, जनावरे, मलमूत्र, प्लास्टिकच्या पिशव्या, अतिशय काठावर पूर्ण दुर्गंधी ही पसरलेली होती. आणि मग लेखकाच्या लक्षात आलं की नाही, हा पर्यावरणाचा केवढा ऱ्हास झालेला आहे. मध्येच त्या पाण्यामध्ये काळे क्षार कुरबुडे असे तरंगायचे. आणि मग लेखकाने ठरवलं, मनाशी ठरवलं की नाही, खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, परंतु मला माझ्यापासूनच सुरुवात करावी लागेल. आणि मग लेखकाने ठरवलं की मला ही नदी, नदीचं सौंदर्य माझ्या मुलाला आणि माझ्या मुलाच्या पिढीला जर अनुभवायचं असेल तर नदीची स्वच्छता ही केलीच पाहिजे. आणि मग नदी स्वच्छता करण्यासाठी मनामध्ये लेखकांनी ठरवलं. आणि मग जे अनारोग्याचं लक्षण जे होतं ते जलपर्णी साफ करण्याचं आणि नदी पात्र स्वच्छ करण्याचं लेखकाने निर्मूलन करण्याचं ठरवलं. आणि मग हे नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायचं ठरवलं आणि त्यांचे सहकारी, कुटुंबीय, गावातील लोक यांची मदत मिळवण्यासाठी लेखकांनी चर्चा करायला सुरुवात केलं. आणि बघा, लेखकाला नदीची स्वच्छता करायची आहे ही प्रेरणा त्यांच्या मुलापासून मिळाली. आणि म्हणून ज्याला काहीतरी करायचं असतं त्याला लहानांपासून देखील प्रेरणा मिळवता येते. आणि मग आपण पुढच्या पाठात बघणार आहोत की लेखकाने नदी पात्रता स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आणि मग त्याला जलदिंडी असे नाव का दिले आपण ते पुढच्या पाठात शिकणार आहोत.